पहला शुरुआत होता है तात्या राइडर्स वर्सेस यारी दोस्ती। तात्या राइडर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निर्णय घेतला। पहिले षटक सोम आणि त्याला सामना करतील विशाल तेलंगे। इस टीम में जो भी जीतेगी डायरेक्ट फाइनल में जाएगी। और पहला बॉल शानदार बॉलिंग, पहले बॉल पर कोई रन नहीं, डॉट बॉल सोम की अगली गेंद और ये काफी अच्छा शॉट लेकिन फील्डर मौजूद। सुंदर फटका होता पर तेवढंच चांगलं क्षेत्र रक्षण। सुंदर क्षेत्र रक्षण तेवढंच रनिंग बिटवीन द विकेट खूप छान। शानदार बॉलिंग का प्रदर्शन करते हुए सोहम, अगली गेंद क्रीज को और अच्छी फील्डिंग वहां संदीप पवार द्वारा, कोई रन नहीं और काफी अच्छी बॉलिंग सोम द्वारा। चीयर अप कर रहे हैं कप्तान श्री श्रेयस शिंदे। एक ओवर सिर्फ चार रन दिए, जोरदार ताली होनी चाहिए सोम के लिए और ये पहला सेमीफाइनल की शुरुआत हो चुकी है। अगली बॉलिंग के लिए आए श्रेयस शिंदे, सामना करेंगे क्रिश। वाइड बॉल पंचांनी घोषित केलेला आणि या गडी धावचीत झालेला आहे। और काफी अच्छी गेंद और उसको इतना ही प्लेस किया दिनेश परब ने, एक आसान सा रन, धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ और अच्छा शॉट और उतनी अच्छी फील्डिंग बाउंड्री लाइन पे आशीष द्वारा। गडी बाद झालेला आहे, एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात दिनेश परब हे बाद झालेले आहे।
ए और बी कुल मिलाकर 20 यहां लीग मैच हुए। अभी ये पहला सेमीफाइनल यहां से खेला जा रहा है, तात्या राइजर वर्सेस टाइगर ऑफ यारी दोस्ती। मयूर लाइन का आ गया, छोड़ने का नहीं है सर, कम ऑन। बॉलिंग करेंगे संदीप पवार। अरे पहली गेंद उनकी वाइड गेंद, और उतना अच्छा शॉट, उतनी फील्डिंग, शानदार फील्डिंग करते हुए संदीप पवार। बहुत और ये सिर्फ एक रन। मैं सभी कहूंगा कि यहां जितने भी बैठे प्लेयर्स सभी को चीयर अप करेंगे कि जो भी अपने दोस्ती के हैं। और फिर से एक बार अच्छी गेंद, सिर्फ एक रन मिलेगा। और ये शानदार शॉट, और ये चार रनों के लिए। विशाल तेलंगे एक धुआंधार बल्लेबाज है। थोड़े दिशाहीन हो गए हैं संदीप पवार। कितनी बॉल है रे, कितनी बॉल, चार ना। संदीप पवार की अगली गेंद विशाल के लिए, और अच्छा शॉट, और कैच आउट, सुंदर असा झेल। आणि विशाल तेलंगे बाद झालेले आहेत, संदीप पवार यांनी सुंदर झेल घेतला। और ये आउट, सचिन भी आउट होकर पवेलियन की ओर गए। और इस तरह से कमबैक किया है फिर से एक बार तात्या राइजर्स ने। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 18-18 आफ्टर थ्री ओवर्स। वाइड चेंडू घोषित केलेला पंचांनी, गरीब बाद झालेला आहे। मोहित जैन हे धावचित झालेले आहेत। तात्या रायडर संघाची अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गरीब धावचित झालेला आहे। वाइड घोषित करण्यात आले आहे। शानदार बॉलिंग करते हुए आशीष, और सामने है गणेश। अगली गेंद आशीष की, गणेश के लिए,
आगे बल्ला घुमाया और ये चार रन निकले, बाउंड्री घोषित के लिए पंच यांनी। एक अच्छा शॉट गणेश पाटील द्वारा। और ये आउट, सुंदर असे विकेट कीपिंग बाय नीब। 27-26 आफ्टर फोर ओवर्स जिंकण्यासाठी तात्या रायडर्स या संघाला 27 धावांची आवश्यकता। लो स्कोरिंग मॅच। या सामन्याचा विजेता हा फायनलमध्ये प्रवेश करेल। टॉस पॅम्प्स पहिलं षटक विशाल तेलंगे यांचं 27 धावांचं लक्ष्य। अतिशय सावध रीतीने सुरुवात केलेली आशिष यांनी, एक एक धावांची आवश्यकता, जास्त लक्ष नसल्यामुळे फक्त 27 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अतिशय सावधगिरीने सुरुवात केलेली आहे। प्रत्येक चेंडू मध्ये एक धावेची आवश्यकता आहे। दोन चेंडू दोन धावा झालेले आहेत। एक धाव घेण्यात यशस्वी, तीन चेंडू तीन धावा झालेले आहेत। जास्त मोठे शॉट खेळण्याची गरज नाहीये कारण धावसंख्या धावसंख्या 27 आहे फक्त। पाच चेंडू पाच धावा, बॉल टू बॉल मॅच चाललेली आहे। आणि हा प्रयत्न हुकलेला आहे, कदाचित गडी बाद झाला असता, एक चांगला खेळाडू बाद झाला असता, परंतु तात्या रायडर्स या संघाला लक पण फेवर करते। पॅश पॅम्प्स वर्सेस लझारियस पुढचा सामना। एक एक धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। अतिशय सुंदर चेंडू होता आणि चकलेले आहेत फलंदाज पूर्णपणे। चित्तरंजन शेट्टी यांचा सुंदर चेंडू।
दोन धावा घेतलेले आहेत, एक रनच्या ऐवजी दोन धावा घेतलेले आहेत. अतिशय सावध रीतीने फलंदाज मोठे शॉट खेळत नाहीयेत. एक एक धाव, प्रत्येक चेंडू मध्ये एक धावाची आवश्यकता. सुंदर असा फटका. धावसंख्या जास्त नसल्यामुळे तात्या राजरच्या संघाला मुभा मिळालेली आहे की एक एक धाव काढून आपल्या संघाला विजयाकडे नेण्याची. लक्ष कमी असल्यामुळे फक्त 27 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांमध्ये सुंदर असा फटका, चौकार. श्रेयस आपल्या संघासाठी खूप छान फलंदाजी करत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण चित्तरंजन यांचं. एक एक धाव जोडून आपल्या लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न करतात तात्या रायडर्स. एक एक धाव घेऊन